बावनकुळे साहेब, बावनकुळे साहेब, अध्यक्षाच्या बाजूने, बावनकुळे साहेब, बावनकुळे साहेब, कर्णी सेनेच्या एका नेत्यानं विवादित बयान केलं, भीमा कोरेगावचा स्तंभ उचलून फेकण्याच्या बाता केल्या, त्यामुळे महाराष्ट्रातलं पुन्हा वातावरण चिघळणार आहे, या नेत्यावर तुमच्या पक्षातर्फे कारवाई होणार आहे का? पक्षातर्फे नाही, सरकार कारवाई करतं, सरकार नक्की राज्याचा अध्यक्ष म्हणून सरकारला स्वतः विनंती करेल या प्रकरणात लक्ष दिलं पाहिजे. नक्की राज्याचा अध्यक्ष म्हणून सरकारला स्वतः विनंती करेल या प्रकरणात लक्ष दिलं पाहिजे. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीचं निधन झालेलं आहे, असं काय? आज संपूर्ण भारतामध्ये आणि विश्वामध्ये शोक कळा आहे. ज्या मातोश्रीनी विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी सारख्या व्यक्तीला जन्म दिला, खरंतर अभिमानाची आणि राष्ट्रगौरवाची बाब होती की नरेंद्र मोदीजी त्यांचे पुत्र आहेत. त्या आईचा निधन झालाय. खरं तर मोदीजींचं जे आत्मबळ, त्यांना जी शक्ती मिळाली होती, आईच्या वात्सल्यातून मिळाली होती आणि आईच्या वात्सल्यातनं त्यांनी ती उंची गाठली. जेव्हा जेव्हा आईला भेटायचे तेव्हा त्यांना त्यांची प्रेरणा ऊर्जा घेऊन ते माननीय मोदीजी संपूर्ण जगामध्ये भारताला उच्च स्थानावर कसं नेता येईल, सर्वोत्तम भारत कसा घडेल याकरता स्वप्न तयार करायचे, आशीर्वाद घ्यायचे आणि मग ते स्वप्नपूर्ती करायचे. जेव्हा जेव्हा आईला भेटून संकल्प करायचे तो संकल्प पूर्ण व्हायचा. आज खूप मोठं दुःख माननीय मोदींच्या जीवनातलं आहे. सहन न करण्या एवढं दुःख आहे. जेव्हा आई जात तेव्हा हतबल आणि निराश होतो व्यक्ती. खर तर आईचं जे प्रेम असतं, आईचा जो सहवास असतो, जे आईने आपल्याला नऊ महिने पोटात ठेवून जन्म देत, ती आई सर्वोपरी असत. आणि आज मला आणि आमच्या सर्वांना, तुमच्या आमच्या सर्वांना फार असहनीय दुःख आहे. या दुःखामध्ये संपूर्ण विश्व माननीय मोदीच्या मागे त्यांच्या पाठीशी उभा आहे. मी आई महालक्ष्मी जगदंबेला प्रार्थना करतो की माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या आयुष्यामध्ये जे दुःख आलं आहे, त्यांचा आधार गेला आहे, त्या दुःखातून त्यांना आई महालक्ष्मी लवकरात लवकर त्यातून बाहेर काढेल आणि आमच्या आईला मोक्ष मिळेल अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. आज बहुत ही दुखी बात है पूरे विश्व में और पूरे देश में. विश्व गौरव युग पुरुष नरेंद्र मोदी जी के जीवन में भी बहुत बड़ा दुख है. माता जी नहीं रही और यह असहनीय दुख है, वेदना है. हम सबको मालूम है कि जब जब माननीय प्रधानमंत्री जी के जीवन में समस्याएं आई, जब वो कुछ नहीं थे तब भी, और आज विश्व के सबसे बड़ा नेता होने के बाद भी, जब जब कुछ संकल्प करना है तो माननीय माता जी के पास जाते थे, माता जी से आशीर्वाद लेते थे
और वो संकल्प पूरा करने के लिए जो ऊर्जा और प्रेरणा लेकर आते थे वो संकल्प पूरा होता था। आज विश्व में 150 देशों ने माननीय मोदी जी का नेतृत्व मानने क्यों किया है, उनके पीछे माता जी का आशीर्वाद था। और आज ये घटना से उनका मन दुख वेदना न सहन करने वाली है। माता जी जब जाती है तो वेदना इतनी होती है कि वो कोई भी व्यक्ति के लिए बहुत कठिन समय होता है, बहुत कठिन समय है। मैं माता जी को मोक्ष प्राप्त हो और मेरी महालक्ष्मी जगदम्बा माता जी को प्रार्थना करता हूँ कि माननीय प्रधानमंत्री मोदी जी के जीवन में जो कठिन समय आया है, विश्व उनके साथ है, देश उनके साथ है, हम सब प्रार्थना करें कि ये दुख से वो जल्दी बाहर निकले और जो उनका समर्पण है देश के प्रति, विश्व के प्रति, वसुधैव कुटुंबकम, ये जो उनकी जीवन की उनकी सोच है, वो सोच के लिए फिर एक बार वो हमारे देश के लिए काम करे, यही मैं भगवान से प्रार्थना करता हूँ। विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास ठराव जो आहे तो आणलेला आहे, कोणत्याही सदस्यांची सही त्यावर आहे। मला तर आश्चर्य वाटतं 164 बहुमताने सरकार आलाय। अरे महाविकास आघाडीला मला वाटते अजून त्यांची आत्मपरीक्षणाची वेळ, खरं तर त्यांची नामुष्की होईल, त्यांची एवढी नामुष्की होईल की जर हा ठराव आला ना 184 वर मत पडतील आणि नामुष्की होईल। आणि त्यामुळे असे फुसकी बाम सोडू नये, हे फुसकी बाम आहे। अविश्वास ठराव पहिल्या दिवशी आणायला पाहिजे होता, अविश्वास ठराव आला तर पहिल्या दिवशी आणायला पाहिजे, शेवटच्या दिवशी फुसकी बाम म्हणजे मीडियामध्ये बाबा आम्ही काही काही मोठा बॉम्बस्फोट करून चाललो आहे आणि आम्ही अविश्वासा प्रस्ताव आणलाय, कशाला गती करून घेता, कशाला नामुष्की करून घेता, तुमचे 20-25 पुन्हा येणार आहे। आणि त्यामुळं जर उद्या जर सभागृहात हा विषय आला आणि मतदान झालं तर 184 वर मत मिळतील, 184 वर। नियम असा आहे की 1 वर्षाच्या आत अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावच आणता येत नाही, असं असतानाही आमदारांच्या आज्ञांसमोर आले, खास करून ज्यांनी सहाय्या केले। आणता येत नाही त्यांनाही माहित आहे, पण अधिवेशनात काही ना काही करून गेलो आहे आम्ही। कारण यावेळी तुम्ही बघितलं असाल विरोधी पक्ष फुटकळ फुटकळ होता, काँग्रेस वेगळं, राष्ट्रवादी वेगळं, आणि काय विकासाचं बोलले विरोधी पक्ष म्हणून त्यांनी आपली भूमिका योग्य पद्धतीने मांडली का? खरं तर विरोधी पक्षाचं काय काम आहे की विदर्भामध्ये नागपूर कराराप्रमाणे अधिवेशन झाल्यानंतर त्या अधिवेशनामध्ये विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्राला काय जास्त सरकारकडनं काढून घेता येईल? या अधिवेशनात 90% काम विरोधकांनी काय केलं, भावनात्मक पद्धतीने जनतेमध्ये कन्फ्युजन तयार करण्याचा प्रयत्न केला। कधी भांडले का ते धानाचे बोनस करता भांडले का? कधी या विदर्भामध्ये 12 तास वीज देण्याकरता भांडले का? कधी मिहान प्रकल्पामध्ये काय काय बोलले का? तुम्ही विरोधी पक्षनेत्याचं भाषण आहे का? सर्व भाषणामध्ये विरोधी पक्षनेते पॉलिटिकल बोलले, राजकीय बोलले। राजकीय बोलायचं असेल तर ध्यानसभा मोठ्या मोठ्या राष्ट्रवादी काँग्रेस तिथे बोला, सभागृहामध्ये काय बोललं पाहिजे, सभागृहामध्ये या अखंड महाराष्ट्राचा विकास कसा होईल, या महाराष्ट्राला जास्तीत जास्त सरकारकडनं काय मिळेल, विदर्भाला काय मिळेल, मराठवाड्याला काय मिळेल, या अगोदर काही केलं नाही आहे। तुमच्या संपूर्ण विरोधी पक्षाच्या कामकाजामध्ये 20% कामकाज विकासावर आहे आणि 80% कामकाज हे भरकटलेलं आहे, भरकटलेलं कामकाज आहे। तुम्ही बघितलं असाल, तुम्ही या ठिकाणी 15 दिवसापासून हजर आहे, तुमचं तरी समाधान आहे का विरोधी पक्षावर? विरोधी पक्षाच्या कामकाजावर तुम्हाला तरी समाधान आहे का? विरोधी पक्ष कसा असतो, पायऱ्यावर आंदोलन कशाचे झाले, पायऱ्यावर आंदोलन झाले, हा भ्रष्टाचार झाला, तो भ्रष्टाचार झाला, आणि परवा उद्धव ठाकरे काय बोलले, आरोप केल्याने काही भ्रष्टाचार होतो का, आरोप केला म्हणजे काही भ्रष्टाचार सिद्ध झाला का? एकीकडे असे बोलतात
आणि दुसरीकडे या ठिकाणी टाइमपास खराब करतात, वेळ खराब करतात सभागृहाचा. आणि त्यामुळे हे दुटप्पी आहे. यांच्या संपूर्ण 15 दिवसाच्या कामकाजामध्ये कुठेही एकमत नाही आहे, परिषदेमध्ये एकमत नाही आहे, सभागृहात एकमत नाही आहे. त्यामुळे मला वाटतं सरकारने योग्य काम केलं. सरकारने विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्राला न्याय देण्याचा काल घोषणा केल्या आणि मला अभिमान आहे माननीय काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी 2.5 वर्ष नाक रगडलं अजितदादा समोर की धानाचा बोनस द्या, धानाचा बोनस द्या. अजितदादा समोर नाक रगडलं नाना पटोलेंनी की उन्हाळी धानांना 12 तास वीज द्या. नाही दिली अजितदादांनी, नाही दिली धानाला बोनस, नाही दिला. मी अभिनंदन करतो एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचं की या सरकारने 15,000 रुपये हेक्टरी धानाला बोनस दिला. खर तर मी या महाराष्ट्रातल्या विदर्भाच्या धर्तीवर त्यांचं अभिनंदन करतो. 12 तास वीज दिली उन्हाळी पिकाला. आणि नाना पटोलेजी 2.5 वर्ष नाक रगडत राहिले, काही मिळालं नाही आहे 2.5 वर्षामध्ये. आणि त्यामुळं सरकारनं आपल्याकडनं घोषणा केल्या आहे, विरोधी पक्षांनी या विदर्भाकरता काही मागितलं नाही. आणि त्यामुळं विरोधी पक्ष आता भरकटलेल्या अवस्थेत आहे असं मला वाटतं. सांगितलं ना मी तिघांचे तोंड तिघाकडे आहे. म्हणजे उद्धव ठाकरे जी आल्यावर काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात बसतात ते दुःख राष्ट्रवादीला आहे. एक एक नाही दोन दोनदा राष्ट्रवादी कार्यालयात जाऊन काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन बसले. तिकडे परिषदमध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाची वेगळी भूमिका आहे, काँग्रेसची वेगळी भूमिका आहे, राष्ट्रवादीची वेगळी भूमिका आहे. ताळमेळ नाही आहे आणि ते गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे. राजकीय भाटलं चालू आहे. विरोधकाकडनं सार्थ अपेक्षा आहे, टू द पॉइंट. विदर्भ मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काय झालं पाहिजे, कसा विकास झाला पाहिजे. महाराष्ट्राची जनता आता भावनिक आधारावर तुम्हाला कुणालाही सहन करणार नाही. आणि मला तर काल या ठिकाणी मला काँग्रेसलाही प्रश्न विचारत आहे तुमच्या माध्यमातून. काल काँग्रेसचे नेते कर्नाटक राज्याचे प्रमुख, काँग्रेसचे राज्याध्यक्ष, काँग्रेसचे कर्नाटकचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार काय बोलले की 1 इंचही जागा आम्ही कर्नाटकची महाराष्ट्राला जाऊ देणार नाही. कालपर्यंत विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीवर टीका करायचा. आम्ही समर्थन नाही केलं, आम्ही विरोध केला. सांगितलं की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे म्हणजे एवढा धमाका आहे की सुप्रीम कोर्टामध्ये एक एक मुद्दा मांडतील आणि आपली संपूर्ण 1 इंची जमीन देणार नाही, एवढी धमक त्यांच्यामध्ये आहे. तरी ठरावही आणलाय. आता काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आज काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. नाना पटोलेची आज तुम्ही भूमिका स्पष्ट करा. डी.के. शिवकुमार बद्दल तुम्ही भूमिका स्पष्ट करा. तुमची भूमिका काय, तुम्ही निषेध करणार आहे का डी.के. शिवकुमारचा, तुम्ही निषेध करणार आहात का? आम्ही केलाय, आम्ही सांगितलं का हे बरोबर नाही आहे, राज्याची 1 इंची जमीन आम्ही जाऊ देणार नाही. तिथल्या मुख्यमंत्र्यांचा आम्ही निषेध केला. पण तुम्ही निषेध करणार आहे का? तुम्ही या ठिकाणी या राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे. आणि त्यामुळं विरोधी पक्षामध्ये ताळमेळ नाही आहे. विरोधी पक्षानं डेव्हलपमेंटचा काही विषय मांडले नाही आहे आणि उलट सरकारने विदर्भ आणि मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राकरता या अधिवेशनामध्ये भरभरून दिला आहे. आजही काही घोषणा होणार आहेत. खरं तर मला या सरकारचं अभिनंदन करायचं आहे. परंतु गेल्या 2 वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकार नागपूर जिल्ह्यामध्ये वाडूची जी रॉयल्टी चोरी झाल्याची एक मोठी बाब समोर आली. 2000 कोटीचं जो प्रकरण होतं नेमकं सत्ताधाऱ्यांकडे कामगार चौकशीच्या मागणी केली आहे का? काय नेमकं प्रकरण आहे आणि याच्या मागे वाडू चोरी करण्यामागे जी रॉयल्टी चोरी झाली आहे याच्या मागे कोण आहे? मागच्या 2.5 वर्षामध्ये 2000 कोटी रुपयाच्या वर खोट्या रॉयल्ट्या तयार करून, डुप्लिकेट रॉयल्ट्या तयार करून महसूल चोरी झाली. मागच्या 2.5 वर्षामध्ये परने फुके असेल, मी असेल, आमचे सर्व आमदार सभागृहामध्ये 50 वेळा लक्षवेधी मांडली आणि सत्तेमधल्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता. सत्तेमधल्या लोकांनी
आणि त्यामुळे 2000 कोटीच्या रॉयल्टी चोरीची चौकशी झाली पाहिजे, सीबीआय चौकशी झाली पाहिजे। माननीय गृहमंत्र्यांनी विशेष त्या ठिकाणी चौकशी तयार केली पाहिजे, एसआयटी तयार केली पाहिजे किंवा सीबीआय मागितली पाहिजे। पण या 2000 कोटी रुपयाचा रॉयल्टीचा जो फ्रॉड आहे, ज्यांनी डुप्लिकेट रॉयल्टी छापून त्या ठिकाणी 2000 कोटीचा महसूल डुबवला, अरे हे जिल्हाधिकाऱ्याला माहित होतं त्या काळात, त्या काळातल्या विभागीय आयुक्ताला माहित होतं, त्या काळातले अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संगनमत होतं, हे आम्ही रेकॉर्डवर सांगितलं आहे, नावासही सांगितलं होतं। तुम्ही त्यांचे सर्व फोन रेकॉर्ड चेक केले, त्यांचे अकाउंट चेक केले, तर तुम्हाला कळेल कुठं कुठे पैसा गेला। एकीकडे 2000 कोटी रुपयाचा धनाचा घोटाळा झाला भंडारा जिल्ह्यामध्ये, दुसरीकडे 2000 कोटीचा रेती घोटाळा झाला मागच्या सरकारमध्ये। मी माननीय देवेंद्रजीला विनंती करणार आहे की 2000 कोटीच्या वर धानाचा घोटाळाचा भंडारा गोंदिया जिल्ह्यात झाला, 2000 कोटीच्या वर जो रॉयल्टीचा घोटाळा झाला, या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी सरकारने केली पाहिजे अशी मागणी मी सभागृहात केली आहे। तेव्हाच्या सरकारचं पूर्ण समर्थन, तेव्हा सरकारचं महसूल मंत्र्यांनाही मी वारंवार बाळासाहेब थोरातांना वारंवार सांगितलं की महसूल चोरी होतो आहे, पण सत्तेचा पूर्ण पाठिंबा, सरकारचा पूर्ण पाठिंबा वाळू चोराला होता। स्वतः राज्याचे तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख हे रेती खाटावर गेले, पण एक दिवस कारवाई झाली नंतर संपूर्ण प्रकरण दबलं, आणि त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे, सारे अकाउंट चेक केले पाहिजे, कुठे कुठे पैसा गेला हे चेक केलं पाहिजे, आणि या भ्रष्टाचारावर खरं तर प्रचंड मोठी कारवाई सरकारने केली पाहिजे। आता विरोधी पक्षांनी आंदोलन केलेलं आहे, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना बुद्धवान म्हटलं त्यांनी, मी सांगितलं ना डेव्हलपमेंटवर बोलू शकत नाही, ज्यांनी 2.5 वर्ष फेसबुक लाईव्ह केले, ज्यांनी 2.5 वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रालयात 18 महिने आले नाही, जे मुख्यमंत्री 18 महिने येत नाही, जे सरकार 18 महिने येत नाही मंत्रालयामध्ये, ज्या सरकारचे पालकमंत्री झेंडा टू झेंडा असतात, त्या सरकारमध्ये डेव्हलपमेंटचं काम जेव्हा म्हणू शकत नाही, खरं तर हे गोष्टी काय होतात। 2.5 वर्षामध्ये तुम्ही मला सांगा हे डेव्हलपमेंट 1, 2, 3, 4 मी सभागृहात मांडलं, या 6 महिन्यात 149 निर्णय सरकारने केले। काल मला वाईट वाटलं, माननीय शरद पवार साहेबांच्या भूमिकेचा खरं तर निषेध केला पाहिजे। काय म्हटलं काल शरद पवार साहेबांनी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यांनी संविधान दिलं, ज्यांनी आरक्षणाची भूमिका मांडली, ज्यांनी मागासवर्गीय समाजाला आरक्षण देण्याकरता त्या ठिकाणी पुढाकार घेतला, आणि आज जे मागासवर्गीय समाज चांगल्या स्थितीमध्ये आहे, अशा आरक्षणाच्या बद्दल माननीय शरद पवार साहेब काय बोलले, काल शरद पवार साहेब बोलले आता आरक्षणाची गरज नाही, काय मराठा समाजामध्ये अजूनही आर्थिक परिस्थिती दुर्बल लोक नाही आहे, मराठा समाजामध्ये अजूनही गरिबी नाही आहे, मराठा समाजामध्ये सर्वच लोकांना न्याय मिळाला आहे, 15 नेते मोठे झाले म्हणून काय मराठा समाज मोठा झाला का, काय भूमिका मांडली। आणि तुमच्या मनात खरं तर वाईट होतं म्हणून देवेंद्रजीच्या सरकारमध्ये दिलेलं मराठा समाजाचं आरक्षण तुम्ही त्या ठिकाणी गेलं, तुमच्यामुळे गेलं, तुमच्या मनात हेच होतं, जे पोटात होतं ते बोलून दाखवलं तुम्ही काल। एकीकडे ओबीसी आरक्षणाचा पट्टाबोळ केला, ओबीसी आरक्षण मिळण्याकरता देवेंद्र फडणवीसांना यावं लागलं, एकनाथ शिंदेला यावं लागलं, आणि दुसरीकडे मराठा आरक्षण तुम्ही त्या ठिकाणी घालवलं, आणि काल तुमच्या मनातलं पोटावर ते ओठावर आलं, आणि काल तुम्ही सांगितलं मराठा समाजाला आता आरक्षणाची गरज नाही आहे। खरं तर तुम्ही मारेकरी या सर्व या गोष्टीचे, मला काल खरं तर या गोष्टीचं वाईट वाटलं की शरद पवार साहेबांसारखे नेते ज्याला आपण आदर्श मानतो ते त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा विरोध करू शकतात, हे खरं तर प्रचंड वाईट आहे। आणि खरं तर मराठा समाजाने समजून घेतलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसजींनी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं आणि आरक्षणाचे मारेकरी कोण होते हे आता समजून घेतलं पाहिजे। मी काय सांगतोय ते भरकडले आहे सर्व, त्यांना त्यांनी प्रस्ताव चुकीचा आणलाय, पण झालं पुढच्या काळात नियम आणि टाकला, चला नियम आणि टाकू द्या पुढच्या अधिवेशनामध्ये 184च्या वर मत पडतील। बावनकुळे साहेब, बावनकुळे साहेब अध्यक्षाच्या बाजूने, बावनकुळे साहेब, बावनकुळे साहेब
करनी सेनेच्या एका नेत्याने विवादित बयान केलं, भीमा कोरेगावचा स्तंभ उकडून फेकण्याच्या बाता केल्या, त्यामुळे महाराष्ट्रातलं पुन्हा वातावरण चिघळणार आहे, या नेत्यावर तुमच्या पक्षातर्फे कारवाई होणार आहे का? पक्षातर्फे नाही, सरकार कारवाई करतं, सरकार नक्की राज्याचा अध्यक्ष म्हणून सरकारला स्वतः विनंती करेल, या प्रकरणात लक्ष दिलं पाहिजे. थँक्यू थँक्यू.